Oh,
Thank you.
मुक्ति कहे गोपाल
धन्यवाद देतो बाबा, धन्यवाद आहे चंद्रकांत बाबा, ही सर्व
सर्व म्हणजे सर्वांच्या साष्टांगे जर करतो आता जास्त नाव घेत असतो तर वेळ कमी पडेल आहे की नाही. हे सर्व म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. मी नाही सांगणार म्हणजे तुमची नवीन ओळख करून दिला असं काय भाग नाही. सर्व प्रेमाचे स्नेहाचे म्हणजे सर्वांच्या साष्टांगे जर करतो. स्पीकर वाढण्यास धन्यवाद देतो.
उद्या तुम्ही म्हणाल नको महाराजांच्या कीर्तनाला पुत्र सुद्धा नको दोन
टाटा बिर्ला अंबानी एवढी संपत्ती या समजवण्यासाठी गोळी खावी लागते. आपल्याला काय काहीच नाही तरी त्यांच्यापेक्षा आपण सुखी निवांत होतो. कीर्तनाला बसल्याबरोबर बाबाला रामकृष्ण हरी सुरुवात केलं इकडं सुरुवातच होते. त्यांच्यापेक्षा आपण सुखी म्हणण्यापेक्षा मी म्हणत त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. ठीक आहे. शास्त्र काय म्हणतं मोक्षाच्या बाबतीमध्ये जर शास्त्राला विचारलं तर शास्त्र सांगतं भारे देव कलया नरेंद्रम धरेन कांता कपटे Yeah.
भावबळे आकळे इरविना उकळे चंद्रातु कितीतरी प्रमाण शिकडो प्रमाण सांगते का ज्याच्यावर सिद्ध होतो देवाचे जर प्राप्ती करायचे असेल तर त्यासाठी अंतकरणामध्ये आमच्याकडे देवा कार्य भाव तस्मा देवाची प्राप्ती करायची म्हणजे अंतकरणामध्ये भाव लागतो. एका माणसाला असं प्रश्न विचारले महाराज ज्ञानाने देव मिळत नाही का, देव मिळण्यासाठी भावच का लागतो, ज्ञानाने देव मिळत नाही का? नाही ना, ज्ञानाने वस्तूची माहिती होते, प्राप्ती कधी ज्ञानाने होत नाही. बरोबर, ज्ञानाने एखाद्या वस्तूची माहितीच ज्ञान आपल्याला येईल पण प्राप्ती भावाशिवाय ज्ञानाने प्राप्ती होत नाही. सांगू तुम्हाला आई तुम्ही झोपायला आल्या लक्ष दे आपल्या सर्वांकडे साधने उपकरणे बरोबर ना, जे आपल्या खिशात असत बरोबर ना, काय पैसा हा बरोबर त्याला बरीचशी नाव आहे, भ्रमण ध्वनी संकेत ध्वनी संकेत स्थळ काय काय भ्रमण स्थळ दूरध्वनी आहे अशी बरीच नाव आहे, तर त्याला अशी बरीचशी नाव आहे. तर तो जो मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये गॅलरी नावाचं प्रकरण असत, म्हणजे त्याच्यात फोटो असतात नाही का, जेवढं कशाला गुठड्यात जाईल त्याच्यात फोटो असतात बरोबर, ते फोटो असल्यानंतर त्याच्यात बऱ्याच जणांचे फोटो असतात आपल्याला काही घेऊन देत नाही ज्याचा त्याचा पर्सनल विषय, पण त्या फोटो मध्ये एखादा तरी देवाचा फोटो असतो का नाही, एखादा. आजकाल देवाचे कमी फोटो असतात पण स्वतःचे फोटो मोबाईल मध्ये जास्त असतात, कारण का आपल्या चेहऱ्यावरती आपला विश्वास नाही, जिथं जाईल तिथे लोक झाली सुरुवात. ठीक आहे, असं जाऊ द्या. ज्यावेळेस नवीन नवीन मोबाईल आला ना त्यावेळेस लोक त्या स्क्रीनला देवाचे फोटो ठेवायचे, आता देवाचे नाही आता कुणाचे कुणाचे आपले, फक्त हार घालायची बाकी आपले फोटो लागले. देवाची प्राप्ती भावाने
ज्ञान होत आहे, पण ज्या क्षणाला मंदिरामध्ये बसलेला भगवंत आहे हे ज्ञान आम्हाला होईल, आणि आम्ही जर चुकीचं वागलो तर हा मंदिरामधला भगवंत आम्हाला पाहतो ही भावना ज्यावेळेस आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होईल तर देवाची भेट होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. तुमच्या चेहऱ्यामध्ये थोडासा आळस वाटला कमी दृष्टांत सांगणार आहे, सरळ लिहिण्याचा प्रयत्न करणार. तुमचे चेहरे वाचून ढेकर गेलं जेवायच्या आधी ते कीर्तनाच्या आधी जेवायची सवय खाल्ली असते. बायकोला जिंकायचं असेल तर पैसा पैसा सांगू बा. जी मुलं कामाला किंवा जी लोक कामाला जातात ना त्यांचा 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत जी त्यांची मजा असते ना ती मजा 11 तारखेपासून 30 तारखेपर्यंत अजिबात नसते. येते का लक्षात काही नाही? ठीक आहे सांग. 1 ते 10 तारखेपर्यंत हा दिवस पगाराचा असतो. 1 ते 10 मध्ये कधीही पगार होईल ना. बायकोला माहिती खिसा गेलो मी खिसा गेलो घरी येत असताना जरा खूप आता आता विषयच नाही राहिला. आता कोणतं मोबाईलवर मेसेज तो करतील का झाला आता काही दिसत तसं बंद नाही. पण मी पूर्वीच्या काळात सांगितलं ज्या वेळेमध्ये 1 ते 10 तारखेमध्ये ज्यावेळेस हा घरी आला ना 1 ते 10 पर्यंत बायको एवढी काळजी घेते ना पुढे एवढी काळजी घेते हा तर 5 वाजता येतो आधी येत नाही 5 वाजताच येतो. पण हे पगाराची 10 दिवस ना तिच्याशी तळमळ होते ती 4:30 वाजताची वेळ घालतो. आले नाही आले नाही आले नाही 5 वाजताच येत असतो तो बिचारा त्याच्या टाईमवरती थकलेला भागलेला शिकलेला येतो. आले सुद्धा हातात पाहिजे का एवढा उशीर केला. तो म्हणला गेले 17 वर्ष मी ह्याच टायमाला येतो उशीर काय करायचं त्याचा. पण हीच विचार तर उत्सुकता आहे ना आले ना उत्सुकता आहे ठीक आहे आले आले व्यक्त येतो हातपाय घ्यायचे लगेच गरम पाणी काढून दिले गरम पाण्याने हातपाय कुठं बसत नाही स्टॉबेरी हातामध्ये लगेच तोंड मिळतो बोला चहा प्यायचं कॉफी घ्यायची का काळा चहा प्यायचं बघा ऑप्शन आलं लक्षात चहा प्यायचा कॉफी प्यायची काळा चहा प्यायचा. माणूस तोच बायको तीच फक्त दिवसाचा फरक घ्या 1 ते 10 मात्र लक्षात घ्या. तो जर म्हणणार कॉफी प्यायची लगेच ऑप्शन असतात नेस कॉफी प्यायची का ब्रूची कॉफी प्यायची कंपनी आहे की नाही. तो जर म्हणणार मला चहा प्यायचा आहे तर ती लगेच म्हणते दुधाचा प्यायचा का कोरा प्यायचा लगेच ऑप्शन असतो. तो जर म्हणणार मला दुधाचा प्यायचा गाईच्या दुधाचा प्यायचा का म्हशीच्या दुधाचा प्यायचा लगेच ऑप्शन. तो जर म्हणणार मला कोरा चहा प्यायचा आहे मग लेमन टी प्यायचा का ब्लॅक टी प्यायचा त्याला सुद्धा काय बरे एवढं पुढं पुढं असतं का बोलत असेल ते कुठं होत जेवायला काय करू लगेच असतो त्याला असं वाटतं हॉटेल मध्ये चालू वर्ण सोडायचे मेन्यू म्हणा आनंद जास्त कधी करत नाही म्हणा हा आनंद फक्त 10 तारखेपर्यंत असतो. खिशामध्ये पैसे आले 10 तारखेमध्ये ते उधळले म्हणजे खरंच रे 11 तारीख सुरुवात झाली हा घरातील आग मला चहा दे मग 15 मिनिटाला चहा घे किती तारखेला 11:10 पर्यंत जेवण सगळं हातात असत म्हणजे महिना अखेरी ते महिना घेऊ हा तंबाखूला इलीस असतो ते बायको सुद्धा पाहत नाही ये तू चहा तर स्वतः येईल मला इथं भरून आणून ती भाव होते मला सांगायचं धनेन कांता पत्ती जर टिकायचं असेल तर त्यासाठी पैसा लागतो चला तू कपटे चतुर्ली टिकायचा आहे कपट माणसाला करायचा ज्याला कपट केलं त्याला आयुष्यामध्ये शत्रू जिंकला कधी कधी काय होतं आपल्यापेक्षा बलाढ्य शत्रू आपल्या समोर असतो त्यावेळेमध्ये त्या शत्रूवरती मात करायची असेल त्यासाठी काय करावं लागतं शास्त्र सांगते त्याला कपट करता आलं पाहिजे कपट निधी खेळता आली पाहिजे जशी छत्रपती शिवाजी महाराज हजारो त्यांच्यासोबत ते जेवण होते दुसरं म्हणतो पण गुडभर मावळे घेऊन जेवढी मोठी जेवण असणार आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांना काही सर्वांना कळलं होते त्याचं कारण तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांना हे यंत्र जमत होत. जर कपट करायला लागलं जमलं ना आपल्याला तर कितीही मोठा समोरचा शत्रू असेल त्या समोरच्या शत्रूला आपण जमिनीवरती आणू शकतो
त्याला हरवू शकतो. पण आपल्याला काय करता आलं पाहिजे, शपणी काय करू लागला.
चांगलं चांगलं बोलायचं त्यांना थोडी चांगली सल्ली द्यायचा किंवा बरोबर द्यायचा अंतकरणात होतं तसं काही अंतकरणामध्ये माझ्या भावांचा बदला घ्यायचा एवढंच अंतकरणामध्ये होतं पण गुडगुड बोलायचा गुडगुड बोलायचा थोडासा आपण असल्यामुळं या नाही त्याच्यावरती दया आली इतकी दया त्याने इतका विश्वास संपादन केला इतका विश्वास संपादन केला की एक वेळा असा शकुनी मामानं सांगावं आणि या मूर्खानं काय करावं असं केलं असे फाशे उलटी पालटी टाकली मला युद्ध करून आणले आणि जसे 99 भाऊ शकुनीचे त्याच्या डोळ्यासमोर गेले होते तशी याने 100 करोड आपल्या डोळ्याच्या समोर काय केले मारून टाकले याला म्हणतात कपटे जर आपल्या कशाला ताकद शत्रू असेल तर त्याला कपट करता आलं पाहिजे कधी कधी त्याच्या गळ्यातच हात घालू हे व्यवहारासाठी चुकीचं हे लक्षात घ्या हे व्यवहारामध्ये चुकीच आहे पण असं शास्त्राचं म्हणणं आहे कपटाशिवाय शत्रू बलाढ्य शत्रू कपटाशिवाय जिंकता येत नाही पुढे चाला भावे कल्याणता कपटेन शत्रू सत्तेन मित्र जर मैत्रिणी पाहिजे तर मैत्रीमध्ये सत्य होत आलं पाहिजे जिथं मैत्रीमध्ये खोटा भावित होता तिथं मैत्री राहत नाही मैत्री स्वच्छ असावी आरशासारखी असेल आरशासारखी पाठीमागे गाणं व्हायरल झालं होतं सर्वांची माफी मागून होतो कीर्तनामध्ये ते म्हणावं नाही याची मला जाणीव आहे सगळ्या प्रकारचे लोक असतात कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं हा कधी आहे पण माझ्या विषयाला गुरुला सांगतो की विशेष विसंगती अजिबात करणार नाही मित्र कसा असावा पाठीमागे गाणं व्हायला दुकाळ Yeah.
मोक्षाची आम्हासी नाही अवघड सिंधु बाबा सांगताय मोक्ष आम्हाला अवघड नाही आणि त्याच्यात वारकऱ्यासाठी तर मोक्ष आयला का होईल किती सोपा आहे सांगू वारकऱ्यासाठी थोडस लक्ष वारकऱ्यासाठी मोक्ष किती सोपा आहे किती सोपा आहे किती सोपा आहे ज्याला मोक्ष मिळवायचा आहे त्याला पंढरीची वारी बरोबर जो पंढरीच्या वारीला गेला नारदाला त्याला मोक्ष मिळतो पंढरीची वारकरी ते अधिकारी मोक्षाचे जे पंढरीचे वारी करतात ते मोक्षाचे अधिकारी वीस बावीस दिवस तो कालखंड निघून जातो जी पायवारी करतात काही लोक म्हणतात महाराज नाही जमत पायवारी करायला भात लावणे असते बटाटे लावून बरीच काम असतात नाही जमत आमच्यासाठी मोक्ष नाही का महाराजांनी आहे ना तुम्हाला सुद्धा सवलत आहे तुम्हाला सुद्धा सवलत ज्याला पायवारी करायला जमली नाही हरकत नाही ते म्हणजे आम्ही पायवारी करणे आम्ही हिष्टीचे वारकरी हरकत नाही हिष्टीचे असा हिष्टीचे वारकरी असा इथून तिथं गेले गेल्याच्या नंतर एक काम करायचं पंढरपूरला गेल्यानंतर बायान बांगड्या अंगड्यानं भोगड्या एवढंच नाही घ्यायचं याच्या व्यतिरिक्त काहीतरी एवढं करायचं ते असं करायचं गेल्याच्या नंतर जे पाणी दिलेले जे वारकरी आहेत ना जाऊन यष्टी मधून उतरलं का जायचं आणि पहिले त्यांना कडबडून काय करायचं मिठी मारली जे पाहिलेल्या वारकरी त्यांना यष्टीने गेलेल्या वारकऱ्यांना मिठी मारली का महाराजांना तरी तुम्हाला तुम्हाला काय मोक्ष आहे काय मोक्ष आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता सायुज्यता नावाचा मोक्ष तुम्हाला मिळतो कशानं फक्त आलिंगन लोक म्हणजे नाही जमणार महाराज ना मला पाहिलेला जमत नाही आम्ही यष्टीला जातो हरकत नाही पण तिथे गेल्यानंतर वारकऱ्याला भेटायचं वारकरे एवढ्या दिवसामध्ये रिंगणामध्ये एवढे उलटे पालटे बोलतात सगळे कपडे त्यांची चिखलाने भरलेले असतात खराब होतो अंगाचा वास येतो वारकऱ्याला मिठी नाही मारणार मारणार नको मारू तरी तुला मी मोक्ष देतो काय एक काम कर पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर कुठेही इकडत्र भटकू नको जा आणि डायरेक्ट देवाचा कळस पा तुका म्हणे मोक्ष दे किल्ला नुसतं कळस पाहिला तरी आम्हाला मोक्ष किती मोक्ष सोपा आहे बाबा त्यासाठी काय लोक म्हणले महाराज ना पंढरपुरात जायला जमत ना वारकऱ्याला मिठी मारायला जमत बरोबर ना कळस पाहायला जमत काही जमत नाही मला हरकत नाही आळंदी तर जवळ आहे आळंदीला तर जाशील आळंदीला जरी गेला आळंदीला जाऊन ज्ञानोबाचं दर्शन घेतलं महाराज सांगतात मोक्ष मार्गाचा सांगते ज्ञानोबा पंढरपूरला जायला जमत नाही तुम्ही सांगितले काहीच करायला जमत नाही ना आळंदीला जायला जमत नाही आता काय करू मोक्ष मिळेल का मार म्हणले तरी सुद्धा मिळेल नाही देऊला गेला नाही आळंदीला गेला नाही पंढरीला गेला नाही कुठे गेला तरी सुद्धा तुला मोक्ष मिळेल फक्त कामामध्ये काम काही म्हणा चालता चालता येता जाता घरचा सगळा व्यवहार पाहता पाहता फक्त भगवंताचं नामस्मरण केलं तरी सुद्धा आपल्याला काय मोक्ष आहे मार त्यासाठी सांगतात मुखी नाम हाती मोक्ष फक्त देवाचं नामस्मरण घेतलं तरी सामान्य माणसाला मोक्ष मिळू शकतो एकदा म्हणला महाराज ना पंढरपुरात जायला जमत ना देऊला जायला जमत ना संताला आलिंगन द्यायला जमत ना कळस पाहायला जमत ना आळंदीला जाता जायला जमत ना देवाचं नामस्मरण जात आहे मी काय करू तुकार महाराज म्हणजे सरळ नरकाला काय लोक सांगतात जर तुला हे जर करायला जमत असेल तर याच्या व्यतिरिक्त तू काय करा या गोष्टी सांगून द्यायला तुम्हाला नाही काही जमलं तर आपल्या आयुष्यातली साधना करता करता काम करता करता देवाचं नामस्मरण घेतलं तरी माणसाला मुक्ती मिळते पण लोकांची एक कंप्लेंट असते महाराज मग देवाचं नाव घ्या वाटतं हो पण मुखामध्ये देवाचं नाव येतच नाही का तर एवढा कामाचा व्याप आहे एवढा व्यापाराचा एवढा धंद्याचा व्याप आहे त्याच्या परिणाम बुद्धी हँग होऊन गेली लोकांना काही सुचतच नाही नुसतं काम काम हे राहील ते राहील ते राहील देवाचं नामस्मरण तरी कधी करावं खूप आम्हाला काम आहे महाराज म्हणते बाबा अरे जगामध्ये सगळ्यांनाच काम आहे तुला काम आहे एवढं कोणी सांगितलं जगामध्ये जन्माला प्रत्येकाला जीवाला संसार आहे प्रत्येकाला काम आहे जोपर्यंत माणसाचा आयुष्य तोपर्यंत त्याला काम आहेच ना घर दाराचं व्यापाराबद्दल वेळ काढावा तुम्हाला सांगतात जिंदगी हो भगवान।
सांगतो का? एक डोक्यामध्ये माणसाला ठेवायचं नाही, आता नंतर, नाही नंतर, नंतर कधी ना कधी तर देव आपल्यावरती कृपा करेल. महाराज सांगतात या काय घेऊन कधी ना Thank you.
समजा एखादी वेळेस आपल्या घरी एखादा म्हणून जेवायला
त्याला वाढायला लागलो आणि म्हटलं घ्या ना थोडस खा ना थोडस शेवा गेले आणि खा खा नाही खास हे कसं वाटत हे खाणाऱ्याला तरी बरं वाटत का ठीक आहे समजा चार भूक वाटली अविनाश खाणार आणि म्हटलं खा खा कसं वाटतं ते चुकीचं वाटत ठीक आहे असं खा खा जर असं दाबून करतो मिळालं तर माणसाला करू चुकीचं वाटत की नाही ठीक आहे एखादा व्यक्ती आला आपण म्हटलं या बसा शेती या 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 बसा वाक्य कसं वाटत ऐकायला पण तुमच्या वाक्यामधला शब्दाचा उच्चार वगैरे जास्त म्हणा त्याच्यावर ठरलं की आपल्याविषयी आदर आहे की अनादर आहे कृष्ण का बरोबर ठीक आहे जा अर्जुनाच्या वाक्य लक्षात आलं अर्जुन आपल्यासारखा मूर्ख नव्हता एखाद्याने पाठ फिरकून मारला तो म्हणलं बरं जर बसायला एवढा अर्जुन आपल्याला मूर्ख नव्हता अर्जुनाला वाक्य कळालं चुकीच्या वाक्यावर काहीतरी संदर्भात म्हणतो अर्जुन माफ करा बरोबर म्हणजे काय आणि बरोबर आहे म्हणजे काय हनुमंतराय म्हणजे कशाला मला बोललेला होता जा जर मी बोललो तर तुमचा इन्सल्ट होईल निघून जा अर्जुन म्हटलं आता मला प्रश्नाचं उत्तर सूक्ष्म मोक्ष लावल्याशिवाय मला काही जायचं नाही अकरा वाजायला आले तरी मला जायचं नाही जाईल अकरा वाजता पण तोपर्यंत प्रश्नाचं उत्तर शोधून जाईल उत्तर पाहिजे मला का तुम्ही असं म्हटले हनुमंतराय म्हणाला दे ना बाबा विषय सोडून तू तोडलीत ना फुलं घेऊन जा माझं काहीच म्हणणं नाही लागत अजून 10-15 करून घेऊन जा पण आता वाद बघतो तुझा तू निघून जा अजून हट्टाला गेला तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची विधाना नाही तुम्ही डबल असं का म्हणले कृष्ण का बरोबर आहे बरोबर आहे जा हे वाक्यच तुम्ही उच्चारलं का हनुमंतराय म्हणले कशाला बोलायला तुम्हाला जा ना बाबा जा म्हणजे काय अरे एका वाक्यात सांगू का हनुमंतराय म्हणजे सांगू अरे त्याचा देवाचा जोर असेल त्याचा भक्त काही शहाणा असेल का जा असं त्यांचं म्हणणं ते म्हणजे आमचा देव तो ते म्हणले मग अरे जिथं तिथं तुझ्या देवाचे बॅनर लागले काय गोकुळा तयारी चोरी केली म्हणून समोर उभा केला अरे तुझा देव चोरताय तुझ्या देवाला गोकुळामध्ये एवढ्या चोऱ्या मारायच्या त्याचे जागोजागी बॅनर लावले आणि तो जर त्या त्या देवाचा जर तू भक्त असेल तर तुझा देवाचा चोरी चोरी करणार आहे तर भक्त काय शहाणा असेल चोरी करणार आहे आज तुला नागरात खाली आपडलं म्हणलं माझ्या देवाचं सांगतो अरे तू तरी तुझ्या देवाचं काय सांगतो तुझ्या देवाची पत्नी चोरीने गेली तरी ती त्याला अंथना यायली ती अंथना यायली तुला दोघांचं चुकणार भक्त काय बाहेर दोघांचं चुकणार बराच वाद विवाद झाला 5 मिनिटात काय सांगणार आपण एवढा ठीक आहे नाही बराच वाद विवाद झाला मठरलं अर्जुन म्हटला अरे तुझा देव असा होता असं असतं गरोबर नाही गेलं बरोबर गुणगुण थोडस आहे तुझा देव असा होता तुझा देव असा होता हे गोर गरीब बिचारी किंवा यांना काही गरज नाही बोलता येत नाही याचा गैरफायदा केला एवढा मोठा सेतू बांधून घेतला आणि पलीकडे गेला तुझ्या देवामध्ये सामर्थ्य नव्हतं आणि तू तरी काय रे पलीकडे गेला असता कुठं करून सेता मात्र घेऊन आला होता तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य नव्हतं त्याच्या जागी जर मी असतो ना अर्जुन म्हटला मी बाणाचा पूल बनवला असता आणि त्या पुलावर सगळे पलीकडे काढले असते हनुमंतराय म्हणले बोलायला सोपं आहे मग करायला सोपं आहे का ठीक आहे भात एवढा बनवायला सोपं आहे मी म्हणतो एवढा खायला पण सोपं आहे पचवायला सोपं आहे का नाही ना खायला म्हणून किती खाईल पण पचवण्यावाला का माव घडत म्हणते पचवून अरे बोलायला काय म्हणशील हनुमंतराय म्हणले नाही असं तुझं म्हणण्याचं सगळं जाऊ आता तू तो बाणाचा शेतू तयार कर वाणस आहे नाही बाकीचे जाऊ दे प्रभू रामचंद्राचा विषय आहे मी फक्त एकदा तुझ्या पुलावर पलीकडे गेलो तर जिंकलं दोघांमध्ये पळी लागली अजून म्हटले मी बाणाचा पूर तयार करेल हनुमंतराय म्हटले मी जर त्याच्यावर व्यवस्थित तिकडे जर गेलो तर हनुमंतराय म्हणजे मी अग्निकाष्ट भक्षण करेल आणि जर तुझा पूल तुटला तर अर्जुना तुला अग्निकाष्ट भक्षण करायला अर्जुन महाराजी ठरलं झाला ठरलं अर्जुनानं त्या बाळाचा पूल तयार केला हनुमंतरानं पहिला पूल ठेवल्यावर कर 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 वाजला दुसरा बाईचा धापक करत होता अर्जुन म्हणला आता काय खरं आता मरणाची आता नाही अर्जुन म्हणला सर्व सरत अर्जुन तिकडे लाकड जमा केली सरळ नसले आणि म्हणला आता 7 प्रदक्षिणा माराव्या आणि आपलं जात नाही 6 प्रदक्षिणा झाल्या 7वी पूर्ण होणार भगवंताला काळजी बोलली भगवंत म्हणला दोन्ही माझे भक्त असं करून जमायचं आहे भगवंत नाही का ब्राह्मणाचं दूध झालं गेलं भगवंत दिला आल्यानंतर भगवंत म्हणले वा 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 ब्राह्मण स्वरूप झालं वा वा अग्नी पेटलेला आहे याचा अर्थ इथं मला जेवण मिळणार आहे अर्जुन म्हणला जेवण मिळणार आहे पण 10 दिवसाने मिळणार आहे ते म्हणले का म्हणले मी आता गेल्यावर 10-10 दिवसाने येईल ना
अजून म्हणला दहाव्या दिवशी तुम्हाला जेवण मिळेल आता नाही करायचं. त्या भूदेवाने विचारलं काय झालंय तुमचं, ते म्हणजे असं सगळा प्रसंग सांगा. भूदेव म्हणजे आय विटनेस कोण होतो, तुमचं सगळं झालं पाहिलं कोण होतं, ते म्हणजे कोण नाही. मग ते भूदेव म्हणले मी थांबतो साक्षीदार, परत यायला होतं पहिल्यापासून, तर पुन्हा पहिल्यापासून तो बा फुल बनवला, हनुमंतरायांना पाय ठेवला, करकर नाही काहीच नाही वाटला. हनुमंतराय दुसरा पाय ठेवला, निम्म्या पुलावरती हनुमंतराय गेले. हनुमंतरायांना काय बॅलन्स थोडासा कमीच वाटतोय, वजन कमी झालंय. हनुमंतरायांना दोन तीन धडाधडा त्याच्यावर उड्या मारल्या तरी सुद्धा पुला काही झाला नाही. हनुमंतराय म्हणले अरे झालंय तरी काय. हनुमंतरायांना खाली वाकून पाहिलं तर कुरु अवतार धारण करून भगवंतांना तो पुलाला काय केली होती, पाठांना मिळती, त्याच्यामध्येच प्रभू रामचंद्र दिसले. त्यावेळेमध्ये हनुमंतरायांना हात धुतले, म्हणले देवा तुझी केवळ आघाडी बापू आघाडी आणि तुकोबऱ्यानंतर तेच ठेवतो. म्हणले देवा जसं अर्जुन अग्नि कष्ट भक्षण करणार होता म्हणून म्हणून त्याचा पूल तू तारण्याचं काम केलं, त्याला मृत्यूपासून वाचवण्याचं काम केलं. देवा हा जो भक्तीचा जो आनंद आहे ना देवा, मला फक्त एवढाच आनंद तो भोगायचा, बाकी मला तुझी भक्ती कशासाठी करायची नाही. म्हणून मला सांगा भक्तीचे सोळे पाहिला. म्हणजे देवा आघात तुझी करणे बाबा, ज्या माता पिण्याच्या
पृथ्वी हरकत नाही. निरवयला ते पाहिलं आणि निरवय रडू लागले. त्या विषयासारखेला घेतला निरवय रडू लागले. एकदा ते अचूक भगवंताच्या अंतकरणामध्ये होऊ लागला. अरे बरे का रडतेस, कशासाठी रडते? तुझ्या डोळ्यामध्ये आसू याची पाणी तुझ्या डोळ्यामध्ये कशाच आहे? एकदा तू गोड ते बाकून ठेवू द्या. काय तेरी आखियो में thank you.
Yeah.